नमस्कार, मी सरिता आपले रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला चकलीची भाजणी कशी करतात ते सांगणार आहे। आपण भाजणीसाठी लागणारे साहित्य पाहूया। भाजणीसाठी शक्यतो जाड जुना तांदूळ लागतो। हा मी जाड जुना तांदूळ घेतलेला आहे। ह्या वाटीने चार वाटी घेतलंय, स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून घेतलेला आहे। व तांदूळ कधी उन्हात घालायचा नाही। ह्याच वाटीने दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली, म्हणजे जेवढा तांदूळ असेल त्याच्या अर्धे आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची। हरभऱ्याच्या डाळीच्या अर्धे म्हणजे एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे, पाव वाटी उडीद डाळ, अर्धे वाटी साबुदाणा, अर्धे वाटी डाळे म्हणजे फुटाणे आणि एक वाटी पोहे घेतले जाड आपण जे कांदे पोहे। एक चमचा मेथ्या घेतलेला आहे, दोन चमचे जिरे, पाच ते सहा चमचे धने घेतले। तांदूळ धुवून सुकवलेले आहेत, पण डाळी धुवून सुकवायला आपल्याला वेळ खूप लागतो आणि भाजायला पण वेळ जास्त लागतो। त्यामुळं एक सुकी ओलं कापड घ्यायचं, त्याच्या अंगामध्ये ही डाळ घालूया आणि हे पूर्ण त्याच्या डाळीला हे कापड पूर्ण पुसून घेऊ। म्हणजे जर डाळीवर औषधाची फवारणी केली असेल तर ते पूर्ण औषध निघून जाईल, म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि भाजणी लवकर होईल। अशा प्रकारे आपण तिन्ही डाळी पुसून घेऊया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यात आता आपण हे सर्व भाजणीचे साहित्य भाजून घेऊया। मस्त थोडेसे लालसर झालं की आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे। भाजणी खूप खरपूस भाजू नका, कारण चकल्या काळ्या होतील। भाजणी करताना मंद आचेवर किंवा मीडियम गॅसवर तुम्ही सर्व भाजणी करा आणि कंटिन्यू याला हलवत जा, म्हणजे डाळ वगैरे काळी पडणार नाही। साबुदाणा भाजताना पूर्ण सर्व साबुदाणा फुलला पाहिजे। मेथ्या थोडेसे आपण एक मिनिट वर गरम करूयात। आता या भाजणीमध्ये आपण डाळे घालूयात आणि एक वाटी पोहे। या पद्धतीने जर पूर्ण आपण भाजणी केली तर ह्या भाजणीपासून आता तुम्ही पीठ मिक्सरमध्ये करा किंवा पीठ दळून घ्या घरगड्डीवर किंवा बाहेरून दळून आणा आणि त्याची चकली मस्त खमंग आणि खुसखुशीत होते। पद्धतीने आपण पारंपरिक चकलीची भाजणी पाहिलेली आहे, याचा आपण पीठ तयार करून चकली कशी करतात हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू। अशा प्रकारे तुम्ही भाजणी तयार करा व या दिवाळीमध्ये भाजणीची चकली घरी करून खावा। हा व्हिडिओ आवडला असेल